गुड मॉर्निंग फॅमिली. तर आता सकाळचे वाजायला आहेत 6 आणि थोडंसं मला उशीर झाला आहे उठायला सकाळी, आणि मला आता लगेच फ्रेश व्हायचं आहे, तयार व्हायचं आहे, आणि मग मी तुम्हाला बोलतो सर्व करून. प्रेस केली मी ड्रेसला, पण मी प्रेस ना वर आणली सकाळी, मम्मीला जर कळालं मग ती आयडा ओरडा करते, कारण तिला सकाळी सकाळी लागते म्हणून. सो गाईज, एवढ्या सकाळी तर ना काय करायचं आहे, अगोदर रेडी होते मी, बिकॉज आय हॅव ओनली 15 मिनिट्स. आणि ना गाईज, आता फक्त ते एक्सप्लोरिंग मराठवाड्याची जी आपली सिरीज आहे त्याच्या एक छोट्याशा शॉर्टसाठी जायचं आहे, की सकाळी गर्दी नसते ना, तर त्याच्यामुळे मला सकाळी ते शॉर्ट घ्यावा लागणार आहे, तर दॅट्स वाय आय जस्ट गॉट रेडी अँड नाऊ लेट्स गो फॅमिली. तर माझे लेक्चर्स चालू व्हायला फक्त अर्धा तास बाकी आहे, तर तोपर्यंत मला ते सर्व काम कम्प्लीट करून यायचं आहे, तर लेट्स गो. पार्किंग मधन इट्स सो हार्ड, काढली बाबा. चला माझा जीरो आला ना, जाऊ द्या थोड्या वेळाने खेळू त्याच्यासोबत. ओके गाईज, आय एम वेटिंग फॉर समवन. दाखवते आता येईल गणेश. आणि हां, आणि मला काय वाटत होतं, तोपर्यंत ना ते वालं जे आपलं रील आहे ना, आता आय डोंट नो तुम्ही पाहिलं असेल का नाही, ते ना गाडीमध्ये ना इथे मोबाईल असतो आणि गाडी चालवत असते ती मुलगी, आणि प्लस ती सॉन्ग म्हणत असती ते वालं सेलिना गोमेझचं, हु सेज आय एम नॉट परफेक्ट. तर ते वालं खूप रील करण्याची इच्छा आहे, खूप दिवस झालं, बट आय एम जस्ट नॉट व्हेरी गुड इन धिस गेटअप. तर म्हणजे छान आहे ते गेटअप, पण थोडंसं वेस्टर्न टाईप गेटअपमध्ये तो वाला रील चांगला दिसला असता. लेट सी, जर करू वाटलं तर ह्याच्यावर पण बघू. दॅट इज द पर्सन, दॅट इज माय कझिन गणेश, ज्याला की एवढा सकाळी मला त्रास द्यावा लागेलाय, बट लेट इट बी. झाली का झोप? झाली का झोप? सॉरी सॉरी, एवढ्या सकाळी आल्याबद्दल धन्यवाद. गाईज, तर आमचा ना बघ पाहू तुझ्या लक्षात. गाईज, तर झालंय आमचं जे पण छोटंसं जे शॉर्ट घ्यायचा होता ते. हे बघ, हे गणेश. आत्याकडे पोहे खाल्ले, आत्या काय करावं तसं यूज देत नाहीत, काहीतरी खाऊनच मग पाठवतात. सकाळचे 8 वाजले होते तरी पण खाऊन पाठवलं. सो आय हॅड माय ब्रेकफास्ट ऑफ पोहे, आणि माझा जेरू मला वेलकम करायला आलाय. जेरी इकडे, अ जेरू अशुप्पू, तर वर येशील बाबा, अशुप्पू थांब थांब थांब, येईल येईल येईल. अरे जेरू सरक सरक, जेरू अरे काय करायला जेरू, बरी इकडे जा. हा हे बघ, हे बघ इकडे जेरू, जेरू नो जेरी इकडे जा. जेरू स्टे बॉय, गुड बॉय, बसा आता तिथं, बसा 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 बसा. हे बघा गाईज, जेरी असा करते. जेरी मी जाऊन आले, जायचं नाहीये गाडीमध्ये बसायला तू. बेबी जीरू, जीरू कम इनसाइड, आता
इनसाइड जीरो बंद झाला ना बरं. अरे जेरा जा रे, बघितलं का गाइस जीव कसा करते. त्याच्यामुळे हे बघा, डबल दार उघडलं, डबल मध्ये जाऊन बसला. आता तर फ्रंट सीटवर गाडी चालवायची का तुला? हे बघा, आता डबल पाठी मागे जाऊन बसला. जेरा ये रे बाहेर, जेरो बाहेर येतोस ना? जेरोने सर्व गाडी खराब केली. आता मला मम्मी मारतीस धरून. जेरीला मध्ये का बसवलं पण ऐकत नाही, तर काय करावं. ओ गुड बॉय, चला आता मध्ये, चला मध्ये, चला आता मध्ये येतोस ना? ये घरी आलोय मी, सर्व फ्रेश वगैरे झाले आणि नाव इट्स टाईम टू स्टडी. आता 9 वाजायलेत. माझं पहिलं म्हणजे जे सेकंड लेक्चर होतं ना ते ऑफ होतं, त्यामुळे मग त्या टायमिंगमध्ये मला ते शॉर्ट वगैरे सर्व घेणं झालं आणि आता अभ्यासाला बसायचं आहे. लेक्चर्स करायचे आहेत, लेक्चर्स नंतर माझे जे नॉर्मल जे सेल्फ स्टडीवाला जे सेशन असतो ना, तर तो करायचं आहे. सो वी हॅव टू डू लॉट ऑफ वर्क, सो लेट्स गेट बिगिन. चला डन विथ माय लेक्चर्स. आणि ना आता किती वाजलेत, 12:30 वाजलेत. आणि सर्व आंघोळ वगैरे केली, लेक्चर्स झाले पूर्ण, आता थोडंसं रेडी व्हायचं बाकी आहे. आणि मग आता ना कुठे जायचं आपल्याला थोड्या वेळाने सांगते. अगोदर रेडी होत आपण लवकर, कारण आज माझ्यासोबत मम्मी येणार आहे. अलेक्सा प्ले माय हार्ट इज स्टेरिओ सॉन्ग. गाईज आय हॅव जस्ट नोटिस राईट नाऊ की माझे केस किती मोठे झाले. गॉड वाव, मला ना खूप जास्त लॉंग हेअर्स आवडतात, पण आता मी काही कट करणार नाही केस. आता खूप लांब होऊ देणार आहे, एवढे वाढवणार आहे. दिस इज वॉट हॅपन वेन यू आर अ व्लॉगर. एवढं सगळं सामान घेऊन जावं लागेल. लेट इट बी, चला. गाईज तर मोठ्या आईंना बांगड्या भरवायला आम्ही आणले. दिस इज अवर मँडेटरी शॉप मुस्कान, म्हणजे मोठ्या आईंचं मँडेटरी शॉप. आपण मोठ्या आईंच्या बांगड्या चॉईस करू. छान आहे ना, पण तसंच आहे. गाईज तर मोठ्या आईनी एवढ्या क्यूट क्यूट बांगड्या भरल्यात असं येल्लोइश कलरच्या, तर खूप जास्त छान होत्या. आणि हे जे मुस्कान जे दुकान आहे ना गाईज, म्हणजे आम्ही नेहमी इथेच येतो, म्हणजे छोट्या आईंना मोठ्या आईंना मम्मीला नसं मला जर बांगड्या लागले ना तर इथेच येतो. इट इज मुस्कान. अँड नाऊ गाईज आता ना कुठे जायचं माहिती आहे का? माझ्या फ्रेंडचं लग्न आहे, तर तिच्या लग्नामध्ये मला साडी घालायची आहे. सो मला साडी घ्यावी लागणार आहे, अशी पार्टी वेअर साडी घ्यायची, तर त्याच्यामुळे मला साडी पाहिजे.
गाईज, तर फर्स्ट टाईम मी साडी घेणार आहे. म्हणजे मी मम्मीच्या वगैरेच घालते ना युजली अशा साड्या, पण आज मी पहिल्यांदा माझ्यासाठी स्पेशली साडी घेणार आहे कल्पनामधनं, जे की आपलं मँडेटरी साडीसाठीचं शॉप आहे. हां गाईज, सो आय एम हिअर बाईंग माय फर्स्ट साडी. गाईज, तर घरी आलोय मी, इथे मम्मीला सोडलंय आणि आता आपल्याला जायचंय थोडंसं बाहेर, थोड्याशा एक्सप्लोरिंग मराठवाड्याच्या कामासाठी त्या सिरीजच्या. तर त्याला मला लागतील एक 2-3 तास तरी लागतील. हुफ, आय एम जस्ट एक्झॉस्टेड, बट ते करावं लागणार आहे आज ते सर्व काम. माझं बिचारं जेरूला अजून बांधून ठेवलंय आणि त्याला काढू पण शकत नाहीत, कारण ते त्याला धुतले आणि मग पुन्हा ते घाण करते ना सर्व, त्याच्यामुळे पण किती बिचाऱ्यासारखं बघायला. जेरू थोड्याच वेळ, मग पुन्हा तुला काढतेत बापू. बाय जेरू. गाईज, तर शॉपिंग प्लस सर्व करण्यामध्ये ना 4 वाजलेत आणि आता 4 वाजल्यापासून पुढे ते मी म्हणणं ना एक्सप्लोरिंग मराठवाड्याचं, आता ते करण्यासाठी आलोय आणि आता बघू आता घरी आता किती वाजता जाणं होते, आय डोंट नो. सो लेट्स सी फॅमिली. सो मी अजून बाहेरच आहे, सर्व म्हणजे थोडंफार जे उरलेले सर्व जे काम वगैरे आहे ना तर तेच करत होते, बट मला तुम्हाला हा जो सनसेट आहे ना तर तो दाखवायचा होता. एवढे तसं शांत वाटायला इथे, इट्स गुड. तर मला किती वेळ झालं, मला घरी जाणं झालंच नाही. सर्व काम करून मग आता डिरेक्टली आज प्रथमेशचा बर्थडे. प्रथमेश म्हणजे अनुदिदी, अनुदिदी म्हणजे माझी कझिन, तर त्याच्या मुलाचा बर्थडे. तर त्याच्यासाठी मी गिफ्ट घेतले क्यूट क्यूट आणि आता घरी जाऊन फ्रेश होऊन मग बर्थडेला जायचे. बापरे. फॅमिली लुक ॲट माय अवतार. बापरे. अँड इट्स 8 PM गाईज आणि मी आत्ता घरी आलो आहे. बापरे, मला वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल म्हणून, बट खूप सारं काम होतं झालं आहे ऑलमोस्ट. उद्या अजून खूप सारं करावं लागणार आहे आणि आत्ता प्रथमेशचा बड्डे, तर त्याच्या बड्डेला पण जायचे, तर मी फ्रेश होते आणि मग बोलूया. लेट सेलिब्रेट प्रथूज बड्डे टुगेदर. यू मे बी थिंक फॅमिली की मी किती वेळेस चेंज, ड्रेस चेंज, पुन्हा किती वेळेस हा मिरर समोर यायलो आहे, बट काय करावं. जाऊ द्या, स्टील आय एम रेडी. रेडी नाही, फक्त चेंज केलं आहे, थोडंसं फ्रेश झालं आहे, आता थोडंसं रेडी होणं बाकी आहे. सो मला वाटलेलं की केस थोडेसे स्ट्रेट करावे. करू का? लेट्स डू इट. मोस्ट रेडी गाईज. मला वाटायलंय की मी जरा जास्तच पांढरं दिसायलो, बट इट्स बिकॉज ऑफ लाईट्स लिटरली. आणि मी ना आज फर्स्ट टाईम रिंग घातली हातामध्ये. आय डोंट नो हाऊ इज इट लुकिंग, बट असं थोडंसं काहीतरी डिफरंट, सो दॅट्स वाय आय वोर धिस रिंग. इट्स लुकिंग गुड ना. Let's get go guys now.
गाईस, तर आता मी तुम्हाला दाखवते की बघा, मी 8:30 निघालो आहे, आता रात्र झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवते मी किती वाजता येते, तर कारण आय डोंट थिंक सो मी 10-11 अगोदर येईल, बट लेट इट बी, पुन्हा आल्यावर बघू. माझा अभ्यासाचा एक सेशन आहे, मग लेट सी व्हॉट वी विल डू. टिकटॉक टिकटॉक. ओके गाईस, तर आम्ही रेडी आहेत, माझी पण मम्मा रेडी आहे, किती क्यूट क्यूट दिसायली. अँड नाऊ वी आर गोईंग टू प्रथोज बर्थडे, सो लेट्स गो. ऋषी इकडे बघ, नाही बघ, हे बघ हे ऋषी, ते चॉकलेटची हालत बघा फक्त. ऋषी बघ, ऋषी कसा खायला, ऋषी कसा खायला. I have just reached home guys, and thank you so much for watching my this video family, and do subscribe to the channel, and thanks for your love and your blessings, and stay tuned till the next vlog. ओमचा